अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। हा बोलो जो हो गया ना, हो गया। मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सर्व्हिसेस डाऊन झाल्यामुळे देशाचं नाही तर जगभरामध्ये एअरलाईन्स असेल, बँकिंग असेल, किंबहुना हॉस्पिटल्स असेल, या सगळ्याच जे काही सेवा मिळत आहेत त्याच्यामध्ये ऑपरेशन ब्रेक झालेलं दिसतं आहे। परंतु विशेषतः विमानसेवेच्या संदर्भात मी सांगितलं की DGCA आणि मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन याच्यामध्ये मॉनिटरिंग करत आहे आणि काही वेळामध्ये ही व्यवस्था पूर्ववत होईल अशी माहिती आत्ता मिळते आहे। आपल्या देशातील स्पाईस असेल, एअर इंडिया असेल, किंबहुना इंडिगो असेल, या सगळ्याच विमानसेवा त्याच्यामुळे ऑपरेशनमध्ये नक्कीच आता प्रॉब्लेम सुरू आहेत। परंतु आम्ही स्पष्टपणे या एअरलाईन्सलासुद्धा सूचना दिलेल्या आहेत की आपण प्रवाशांना त्या संदर्भातली माहिती आत्ता द्यायला पाहिजे, प्रवाशांना अवगत केलं पाहिजे, अशा पद्धतीची आत्ता सूचना सर्व एअरलाईन्सला दिलेल्या आहेत। आणि याच्यामध्ये ह्या सगळी जी काही सिस्टीम आहे हे सॉफ्टवेअर आत्ता डाऊन झाल्यामुळे सगळ्या सिस्टीम ज्या आहेत त्याला अफेक्ट झालेला आहे आणि म्हणून लवकरात लवकर त्याच्यावरती सगळे मिळून आम्ही काम करतो आहे। जी काही माहिती येईल ती लवकर आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल। नाही, याच्यामध्ये नवीन ज्या काही प्रवाशांना बुकिंग करायचं आहे त्याच्यामध्ये फार अडचण येते, परंतु ऑपरेशन्स आत्ता मॅन्युअली प्रत्येक ठिकाणी सुरू आहे। देशातल्या प्रत्येक विमानतळावरती मॅन्युअली आत्ता काम सुरू आहे, परंतु लवकरात लवकर ही सिस्टीम अपडेट झाली पाहिजे, ही दुरुस्त झाली पाहिजे।